आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा नदीचं प्रदूषण थांबवा, अन्यथा मोठा संघर्ष अटळ. पाटबंधारे खात्याला दिलं निवेदन, स्वाभिमानी आक्रमक. कुरुंदवाड विभागातील पाटबंधारे खात्याचं कार्यालय लोकांची कामच करत नाही, केवळ पगार घेणारे अधिकारी, यामुळे जनता नाराज आहे. पंचगंगा नदीत पाणी दूषित झालं आहे, वारंवार तक्रार करूनही पाटबंधारे विभाग लक्ष देत नाही आणि याचे विपरीत परिणाम शिरदवाड, हेरवाड, तेरवाड, शिरडोण, टाकवडे, नांदणी, कुरुंदवाड, धरणगुत्ती, शिरोळ या गावातील नागरिकांच्या जनजीवनावर होत आहे. हे टाळण्यासाठी पाटबंधारे खात्यानं तातडीनं ठोस पाऊल उचलावीत, अन्यथा रोखठोक उत्तर दिलं जाईल, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब चौगले, दत्तात्रय गणपती गुरव यांच्यासह जवळपास 200 नागरिकांनी एका निवेदनाद्वारे दिलं आहे. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. खरं म्हणजे हे प्रदूषण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 15 ते 20 वर्ष झाला आम्ही हे झगडतो आहे, परंतु प्रशासनाला काही जाग येत नाही. कोल्हापूरची जनता काळमाडीच्या धरणातून पाणी पिणार, इचलकरंजी जी कृष्णेचं आणि वारणेचं पाणी पिणार आणि खेडेगावातली जनता ह्यांचं राहिलेलं, ह्यांचं तोंड धुतलेलं पाणी आम्हाला प्यायला लागलंय. गांधीनगरचं जवळ असलेलं गांधीनगरला कागलपासनं दूध घेतलं पाणी उचलत्यात, चांगलं येत आहे आणि त्याच्यानंतर एकदम मळे बारीक बारीक जळून चाललेले आहेत. असं आमच्या पायाला महारोग लागायचे पाणी आलेलं आहे. पण ही पंचगंगा नदी दूषित काढून पंचगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्याला आपला मोठा लढा आम्ही उभा करणार आहे भविष्यात. हे साहेबांनी कारण फक्त पाटबंधाऱ्याचं काम नाही, पाटबंधाऱ्याचं आम्हाला पाणी देत आहे, त्याचं बिल आम्ही भरतो. पाणी परंतु सदरचं पाणी हे पंचगंगा इचलकरंजी नगरपालिकेच्या ह्याच्या काळ्यावाड्याला येणारं पाणी आहे आणि जयंती नाला कोल्हापूर त्याच्यातलं पाणी येत आहे. ह्याच्याबाबत मी रिपोर्ट सगळे केलेलेच आहेत वरती, पण त्याच्यावरती कारवाई वरिष्ठ कार्यालय करणार आहे. कारवाई 20 वर्ष झाला कारवाई करायचं चाललंय.